आज तर लय भूक लागली बा, पण काय खाव काही समजून नाही राहिलं. आता तर किचन मध्ये काही दिसून नाही राहिलं. फ्रीज मध्ये पाहिजे तू, फ्रीज मध्ये असं काहीतरी. माय, फ्रीज मध्ये तर काहीच नाही, फ्रीज तर पुरा कोरडा कडा आहे. जाऊ दिले का रे, आपणच काहीतरी बनवा, मस्त काहीतरी गरमागरम चमचमीत काहीतरी बनवा आणि मस्त खाव. तसंही फ्रीज मधलं अन्न जास्त दिवस खाऊ नाही म्हणते. बरंच झालं, फ्रीज मध्ये काही नाही. जाऊ दे, आता मी मस्त काहीतरी बनवतो आणि मस्त काहीतरी खातो. पण काय ब्रो अवघड्या, काहीतरी नवीन आयटम बनवायला पाहिजे. उपमा, पोहे हे तर नेहमीच बनवतो, पण आता आज असं दुसरं काय बनवू जे लवकर झटपट बी बनन आणि चवीला बी चांगलं लागन. हां, त्या दिवशी हॉटेलमध्ये ढोकळे खाल्ले होते. आता मी तसेच ढोकळे बनवतो, मस्त मस्त हॉटेलसारखे ढोकळे बनवतो. आता पाहतो ढोकळ्याला काय काय सामान लागते, हाय का पाहतो. पहिले बेसन गिसन तर हाय, आता बनते मस्त ढोकळे, आता बनवतो. पण ढोकळे बनवाव कसे, ढोकळे तरी आपल्याला बनवता येत नाही आणि आजपर्यंत तर कधी बनवली नाही, आता बनवाव कसे. हां, कमलाला येते ढोकळे, कमला म्हणत होती एक वेळा का तिला येते म्हणून. आत्ता थांब, तिला फोन करतो आणि तिलाच विचारतो कसे बनवायचे. तर ह्या फोन ठेवून जाते कुठं काही समजत नाही, आणि काय मार येडेन वाकोडे गाणे लावून देते मोबाईलमध्ये, आणि हे आपल्याला ऐका लागते यायचे फोन उचलेपर्यंत. कुठं जाते फोन ठेवून काय माहीत. बरं झालं एखाद्या नोकरीवर नाही. हो ना, तर हॅलो, हां बोल शांता भाई, काय म्हणत, कसा काय फोन केला आज तू. ना पहिले मला तू हे सांग कमला, का तू मोबाईल कुठे ठेवून जात असत. मी किती वेळाची फोन करू राहिली तुले, नुसतं गाणं वाजू राहिलं, नुसतं गाणं वाजू राहिलं. ठीक आहे, गाणं ऐकण्यासाठी फोन करतो काय मी त्या तुले. हां, फोन कुठे ठेवून देतं आणि फिरत राहतं. हां, मोबाईल काहीसाठी राहते, मोबाईल सोबत घेऊन फिरायसाठी राहते का, असं टाकून द्यासाठी राहते कुठं. हां, कोणाचा तुला इमर्जन्सी फोन आला तर कशी करशील तू. अहो नाही वा शांता भाई, मोबाईल कुठंच टाकून नाही गेली बाप्पा. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती तर मोबाईल चार्जिंग लावला, आणि मी मागं पाणी भरून राहिली होती. मग आता काय पाणी भरताना मोबाईल सोबतच घेऊन जाव काय, आणि पाणी घेण्यात पडला तर आपल्याला दुसरा मोबाईल होते काय, भेटते काय लवकर दुसरा मोबाईल. आता हाच तर कसं तरी चालू आहे, चालू आहे तर चालू आहे. म्हणून म्हणलं मोबाईल चार्जिंग करून घ्या, संध्याकाळी लाईन बिन जाईन तर आहे ना अजून. पण तुले कोणतं एवढं इमर्जन्सी काम आलो माझ्या संग. कमला तू मला एक गोष्ट सांग, तू मागं म्हणे मले का मला ढोकळे बनवता येते म्हणे. हां, आता मला आज ढोकळे खावं वाटून राहिले आणि मला आता ढोकळे बनवायचे. आता तू मला सांग का ढोकळे बनवा कसे लागते, काऊन का मला तर काही ढोकळे बनवता येत नाही, आणि म्या कधी बाप जन्मी ढोकळे नाही बनवले. पण मला ढोकळे आज बनवायचेच आहे आणि खायचेच आहे, तर तू मला सांग का ढोकळे कसे बनवा लागते. म्हणजे तू जसं सांगशील तसे तसे मी बनवतो. ढोकळे काय शांताबाई, ढोकळे बनवलंय सोपा आहे. त्या इथे बेसन आहे का बारीकवालं, बारीकवालं बेसन पाहिजे त्याच्यासाठी. बारीकवालं बेसन, बेसन तर बारीकच राहते हो कमला, आणि जाडवालं बेसन कुठे भेटते काय, बेसन तर बारीकच आहे. तू कोणतं बेसन म्हणून राहिली. अहो शांताबाई, बारीक बेसन म्हणजे आपल्या घरी जे बेसन राहते ना, ते बेसन आपण एका बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं. म्हणजे ते कसं आहे, एकदम मोकळ मोकळ होते आणि त्याच्यानं आहे का नाही ढोकळा मस्त फुगते. म्हणून म्हणलं तुले बारीकवालं बेसन, तर तू आपलंच लावत. मग असं सांग ना सिधं सिधं का बा, बेसन गाळून घे. काय बारीक बेसन, बारीक बेसन लावलं तू ना, तू तर युट्यूब मधल्या त्या बायासारखीच सांगू राहिली, बारीक बेसन आणि जाड बेसन. बरं जाऊ दे, हा सांग पुढं सांग पाय. मग ते बेसन एका भांड्यात गाळून घ्यायचं शांताबाई. मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, आणि त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, आणि त्याच्यात थोडीशी साखर टाकायची, आणि त्याच्यामध्ये मग लिंबाचा रस टाकायचा, आणि ते सारं मिश्रण पहिले एकत्र करायचं, म्हणजे एकजीव करायचं कालवायचं, आणि मग टाकायचं त्याच्यामध्ये पाणी, आणि पाणी टाकल्यावर मग ते चांगलं भिजवायचं आणि चांगलं फेटायचं लेकाले, मस्त फेशेपर्यंत फेटायचं त्याले. आणि मग त्याच्या बाद त्याच्यामध्ये टाकायचा सोडा, आणि मग तो आपल्या इथं कुकर राहते ना, नाही तर मग कुकर नाही राहिलं ते एखाद्या भांड्यात मांडायचं, आणि मग मस्त कुकरच्या डब्याला तेल लावायचं, त्याच्यात ते भरायचं आणि बस कुकरवर लावून द्यायचं, आणि बस दोन चार शिट्ट्या आल्या का झाला ढोकळा तयार. खावं कमला, बेसनात मीठ टाकायचं म्हणतं, साखर टाकायचं म्हणतं, लिंबाचा रसही टाकायचा म्हणतं, आणि मग पाणी टाकायचं म्हणतं, आणि मग आपण पाणी टाकून दिलं तर त्या बेसनाची कडी नाही होईन गाऊ. काय बाबा शांताबाई, तू काय डोकसं खातं. अहो म्हणजे पाणी टाकायचं म्हणजे दोन वाट्या जर बेसन घेतलं असून तू आ, तर त्याच्यात अर्धीच वाटी पाणी टाकायचं, आणि ते अर्धी वाटी पाणी टाकून चांगलं ते एकजीव करायचं,
ना मग त्यात मग ढोकळ्याचं मिश्रण तयार होते आणि ते मिश्रण आपण कुकर मध्ये शिजवायचं. काय बापा शांत बाई, तू काय लहान लहान गोष्टी विचारतो लहान लेकरासारख्या. अ कमला, मला माहित नाही म्हणून तरी विचारतो का नेहमी. आणि काय कमला, असं कोण करतं तू, सांगत जाणं जराशी. बरं, आता एक कटोरं घेतलं, त्यात बेसनही घेतलं, त्याच्यात मीठही टाकलं, हळदही टाकली, लिंबाचा रसही टाकला, साखरही टाकली, पाणीही टाकलं, चांगलं एकजीवही केलं. आणि मग तू म्हणे त्याच्यात सोडा टाकावं लागते म्हणे. तर मग आता काय कपडे धुवायचा सोडा टाकायचा का कमला त्याच्यात? काय माय शांत बाई, तू ते नाव घ्या आणि हात जोडा बाबा तुले. अहो, खाच्या ढोकळ्यामध्ये कोणी कपडे धुवायचा सोडा टाकते का शांत बाई? काय कशी विचारतो बाबा तू. अहो, त्याच्यात सोडा म्हणजे आपल्या भज्याचा सोडा टाकावं लागते. आपण भज्या भजे बनवतो तेव्हा तो सोडा टाकत नाही का त्याच्यात, भजे फुगले पाहिजे म्हणून तो सोडा टाकायचा त्याच्यात. चम्मचभर सोडा टाकायचा आणि चांगलं हलवायचं त्याला. आणि मग कुकरच्या डब्यात मांडून द्यायचं आणि बस मग 2-3 शिट्ट्या येऊ द्यायच्या आणि झालं मग बनले ढोकळे. काय बाबा शांत बाई तू. अवा कमला, मी मजाक करून राहिली. खरंच आता खायच्या वस्तूमध्ये कोणी कपडे धुवायला सोडा टाकते का कमला? मी काय एवढी म्याड आहो का? आणि मला काय माहित नाही का? आणि मी काय स्वयंपाक काय आजच करू राहिली का? याच्या आधी काय मला स्वयंपाक नाही केला का? अव मी मजाक करू राहिली ती, मी गंमत करू राहिली. मग तू काय एवढी चिडतं? गंमत होय. बरं जाऊ दे, आता तुला जसं जसं सांगितलं तसं तसं बनूनच पाहतो. आणि पाहतोच ढोकळे चांगले बनते का. आणि आता मी ढोकळे बनवतो आणि तू रिकामी झाली काय येऊन जा मग. तू बी ये माझ्या घरी, आपण मस्त दोघे जणी मिळून ढोकळे खाऊ. हा ये मग तू, मी मस्त गरम गरम ढोकळे भरून ठेवतो आणि तू आली का मग आपण मस्त बसून खाऊ. है का नाही? ये मग कमला लवकर तू. हो शांता बाई, बनव बनव, येतोच मी. आज ते हातचे ढोकेच खाऊन पोले गेले. बनव तू, बनव, मी येतो थोड्या वेळात. पाय, तुम्हाला सांगू का माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मला ढोकळे इकडे सगळेच बनवता येते पण मी कमलाची काहीतरी बजाज घेऊन राहिली होती. काहून का, मला टाईमपास करायचा होता म्हणून म्हणलं चला आता कमलाले कमलासोबत टाईमपास बी करावं आणि तिला तिची रेसिपी बी विचारून घ्याव. मला ढोकळे पहिल्यापासूनच बनवता येते आणि मी लई वेळा ढोकळे बनवले. हे बा, माझ्या घरी ढोकळ्याचा कुकर बी आहे. चला मग आता मी मस्त ढोकळे बनवतो आणि मग तुम्हाला सांगतो कसे झालं ते. आता तुम्ही जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका बा. हां, है की नाही? म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला जरासं चांगलं वाटते म्हणून माझ्यासाठी तरी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि चला मग आता मी ढोकळे बनवतो आणि कमलाला बोलवतो आणि कमलाला खाऊ घालतो. चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.